हाय, वेलकम टू गोलगप्पा विथ तृप्ती खामकर. ऑफकोर्स आज बुधवार आहे आणि आपण बुधवारी काय करतो तर गोलगप्पा ऐकत असतो. या क्वारंटीन मध्ये जसं मी सतत म्हणत आले की खूप छान छान गोष्टी होत आहेत, तसंच माझा युट्यूब चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ आला. जो तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज ऍक्टर तृप्तीला सबस्क्राईब करा. मी पहिला इंटरनॅशनल शो करते झूम वरती स्टँड अप कॉमेडीचा 6 जूनला. तर तुम्ही जर इंडियामध्ये नसाल, जर तुम्ही US मध्ये असाल किंवा युरोपमध्ये असाल का UK आणि कॅनडामध्ये असाल, तर तुमचे तिकीट्सच्या लिंक्स माझ्या इन्स्टा पेजवर तुम्हाला मिळतील, ज्याचं नाव ऍक्टर तृप्ती आहे, किंवा पारा शेअरवरती तुम्हाला मिळतील. सो अशा खूप ग्रेट ग्रेट न्यूज येत आहेत या क्वारंटीनमध्ये, विथ सम सॅड न्यूज की अरे रे खूपच कोविड आपल्याला त्रास देतोय. पण कोविडचा त्रास आपण एक तास विसरू शकतो आणि आज आपण गप्पा मारणार आहोत माझ्या खूपच लाडक्या दादा सोबत, जो कधीच मला सापडत नाही मुंबईमध्ये स्टुडिओमध्ये अनलेस आम्ही फू बाय फूचं शूटिंग करत असू. तर आजचा आपला जो पाहुणा आहे त्याचं नाव आहे विजय पटवर्धन, पण मी सतत त्याला विजय देशमुख म्हणते, म्हणून जोरदार टाळ्याने स्वागत करूया विजय देशमुखचं. पटवर्धन आले. विजय दादा, तुला कसं वाटतंय रे मी तुला इंटरव्ह्यू करते आज त्याच्याबद्दल? अरे भारी मस्त वाटतंय. माझी एक सहकलाकार माझा इंटरव्ह्यू घेते, म्हणजे जिच्या डोळ्यात मी 100 ससे पळताना बघायचो ती आता एवढी हसताना दिसते मला आणि ती माझा इंटरव्ह्यू घेते, फार भारी वाटते. 100 ससे म्हणजे काय रे सांगणार लोकांना? मला डोळ्यात मला कळायचं मी विसरले, आता मला काय आठवत नाही आपण काय करायचंय. बापरे खूप क्रेझी. 100 ससे म्हणजे भीती की आता पुढचं वाक्य काय नक्की, आपलं काय ठरलं होतं, आता दादा काय रिएक्ट होणार, हे सगळं त्या डोळ्यांमध्ये दिसायचं. सो बेसिकली फू बाय फू मध्ये ज्यांनी माझं कौतुक केलंय की वा तृप्ती तू किती सुंदर काम करतेस, त्याच्या मागे जर कोणी असेल माझ्या ग्रेट कामा मागे तर तो आहे विजय दादा. कारण तो ते 25 लिहायचा, मग तो माझ्याकडनं पाठ करून घ्यायचा, मग माझी रडारड बघायचा, मग मी म्हणायचे की नाही नाही हे नाही होणार आपल्याने, मग तो सांगायचा अगं करू ग, असं करून ते सगळं पार पाडायचा, असा तो विजय दादा. आज आपल्याशी गप्पा मारतोय गोलगप्पावरती. तर ज्या लोकांनी पाहिलं नसेल फू बाय फू किंवा आठवत नसेल तर प्लीज जा, मला वाटतंय ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 2012 जेवढे फू बाय फू चे एपिसोड आहेत त्यात सगळ्या एपिसोड मध्ये मी आणि विजय दादा आहोत. पण विजय दादा आज तुझा इंटरव्ह्यू आहे, तर आपण सुरुवात करूया की कशी सुरुवात झाली तुझ्या या आयुष्याला, की अभ्यास कुठे केलास, मग अभ्यास केलास का, मग अभिनय कसा सुरू झाला, लिखाण कसं सुरू केलंस आणि बाकीच्या गोष्टी, की इथपर्यंत कसा पोचलास? मी पुण्यात माझं सगळं शिक्षण झालं, जन्म पण पुण्याचा, त्यामुळे पुण्यात शिक्षण झालं. पूर्णपणे मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा माणूस आहे, कारण माझं सगळ्यात पहिलं शिक्षण झालं रानडे बालक मंदिर मध्ये, तिथनं नवीन मराठी शाळा, मग रमणबाग आणि मग बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, हे सगळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळा आणि कॉलेजेस आहेत. तर तिथे शिक्षण झालं, तिकडे मी अधिक क्रिकेट खेळायचो, इंटर स्कूलला मी क्रिकेट भरपूर खेळलो, इंटर कॉलेजला पण खेळलो, इंटरनॅशनल मॅचला मी स्कोरिंग केली, इंडिया वर्सेस झिम्बाब्वे अशी मॅच होती, त्याला मी स्कोरिंग पण केलं. मग मी क्रिकेटला वाहून घेतलेला माणूस होतो, पण अचानक राजू बावडेकर आणि सुनील देव असे माझे दोन मित्र, त्या मित्रांच्यामुळे मी ह्या क्षेत्रात आलो. त्यांनी विचारलं मला अरे आपली एक कॉम्पिटिशन आहे, त्या कॉम्पिटिशन मध्ये तू काम करशील का? मी म्हटलं मला आवडेल करायला, कारण थोडस आपण अजून थोडस मागे जाऊ, त्यावेळेला VHS होत्या, VHS VCR वरती आम्ही नाटक सिनेमे वगैरे बघायचो. तर एकदा शांतेचं कॅरेक्टर चालू आहे हे नाटक आणलं होतं आम्ही, ते मला इतकं आवडलं, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा यांचा अभिनय इतका आवडला की ती VHS मी रेंटवर आणली होती, ती परत केलीच नाही, चोरली, ती घरातच ठेवली, तर नाटकाची पारायण केली आणि ठरवलं आपल्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण पण असं एक नाटक करायचं आणि लोकांना हसवायचं. ती संधी मला राजू बावडेकर आणि सुनील देव या दोघांनी दिली आणि
दंतकथा ब्यांडो नावाचं एक एकांकिका केली. त्या एकांकिकेतलं माझं काम लोकांना आवडलं आवडलं आणि आवडलं. मग मी पुढे सुरू झालो, तो आजपर्यंत अजून चालू आहे. हे क्वारंटाईन डे वगैरे चालू आहेत आपले, तरी मी शूटिंग करतोय घरच्या घरी आणि युट्यूब वरती अपलोड करतोय माझे व्हिडिओ. ऑफकोर्स ऑफकोर्स, त्याच्याबद्दल सगळ्यात पहिलं तर तुझं अभिनंदन की तू 50 एपिसोड केलेस. रोज एक एपिसोड तू आमच्यापर्यंत पोहोचवतो संध्याकाळी 5 वाजता, याच्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. आणि मला माहितीये की तू खूप कमाल लेखक आहेस, तू खूप कमाल ऍक्टर आहेस, पण तू जरासा आळशी आहेस हे मला माहितीये. जरा ती खूप आळशी मी. हा, कारण मला हे आठवतंय की मी कित्येकदा तुला सांगितलं की विजयदादा आपण काहीतरी करूया, काहीतरी बनव, व्हिडिओ बनव, तर विजयदादा असं हा 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 करू ना करू ना, अगदीच 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 असं करून तो धक्का मारायचा. आणि फायनली मी जेव्हा क्वारंटाईन मध्ये हे पाहिलं की अरे वा, वृषाली, विजय, पौरवी असे सगळेच, कोलन, भाऊ, सगळे एकत्र आलेत, त्यामुळे मला खूप आनंद झाला हे बघून. कारण विजयदादाला त्याच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढणं जरा कठीण असतं, तो आपल्याला सगळ्यांना त्याच्या कम्फर्ट झोन मध्ये घेऊन येतो. म्हणजे मला आठवतंय की त्याला कॅन्डी क्रश खेळायला आवडायचं, म्हणून त्याने माझ्या फोनवर कॅन्डी क्रश डाऊनलोड करून दिला फुपाई फूच्या वेळी की तू खेळ ग, तू खेळ, तू मला त्रास देऊ नको, आपण नंतर तालीम करू, आधी तू कॅन्डी क्रश खेळ. पण विजयदादा ही कशी आयडिया आली तुझ्याकडे क्वारंटीन मध्ये, तुझे 50 एपिसोड केलेस, तर ते कसं आलं तुझ्या डोक्यात किडा वळवळला? किडा वळवळला म्हणजे काय ना, आपल्याला सतत रोज ऍक्शन हा शब्द ऐकायचा फार नाद. बरेच दिवस झाले शूटिंग केलं नव्हतं आपल्याला आणि ती सवय लागलेली असते ऍक्शन हा शब्द ऐकायचा आणि ऍक्शन मध्ये यायचं, तर तो जोश काही मिळत नव्हता. आता काय करायचं काय करायचं म्हणलं. आता मग राजेश कोलन, तुला माहितीये माझा पार्टनर कॉपर कॉइनचा, तो म्हटलं तुम्ही घरच्या घरी काही शूटिंग करा आणि ते युट्यूबला अपलोड करा ना, लोकांना हसवायचं आहे आपण आता. कारण काय होतंय बातम्यांमध्ये सतत ते कोरोनाचे बळी इतके, मग इतके कोरोनाग्रस्त झाले, हे ते ऐकतात, लोक निराश होत आहेत, टेन्शन मध्ये येत आहेत, तर त्यांना हसवायला पाहिजे आपण. तर ते तू करू शकतोस आणि तुझ्या बरोबर तुझी बायको आहे जिने आधी काम केलेलं आहे, आता तिला काम पुन्हा चालू करायचंय, तर ही एक सुरुवात होऊ शकते. म्हटलं चला करूया. आणि काही कामानिमित्त वृषालीचा भाऊ पण इथे आला होता, तो पण अडकला इथेच. मग त्याचं वर्क फ्रॉम होम चालू आहे, ते सांभाळ सांभाळत तो आमचं शूटिंग पण करतो. आता तो बेस्ट कॅमेरामन झालाय, आता त्याला कळायला लागलंय ओएस कसा असतो, क्लोज कसा असतो, वाईड शॉट काय असं सगळं त्याला कळायला लागलंय आता. आणि आम्ही सगळे एन्जॉय करतोय, पौरवी एडिट करते, नंतर कॉस्ट्युम सांगते आम्हाला कुठले काय करा घाला, थोडं सेटिंगला मदत करते, हे असं सगळ्या मदती ती करते. तेव्हा आमचं अख्खं पौरवी, मी दत्तक घेतलेली विजयदादाची मुलगी आहे आणि पौरवी त्याची सख्खी मुलगी आहे, त्यामुळे आम्ही दोघी तितक्याच धतिंगण आणि धिंगाणा घालणारे आहोत, त्यामुळे अभ्यास न करता काहीही करायचं असेल ते आम्ही खूप आनंदाने करत असतो. हे खरं बोललीस तू, तर अशा पद्धतीने आमचं कुटुंब रंगले शूटिंग मध्ये, असं आहे. व्हेरी गुड. पण तुला कसं सुचतं रे, 50 एपिसोड कसे सुचले? मला एक व्हिडिओ करायचा असेल तर असं डोक्याला ताप होतो. काय नाही गे, डोक्याला थोडीशी चालना दिली ना तर कोणी पटकन काही करू शकतो. आता स्वयंपाक सुद्धा आपण कोणी करू शकतो पटकन, जर का आपण विचार केला आपण चांगलं करणार आहोत तर आपल्या हातून चांगलंच होतं आणि आपण ते करायचं असतं. फक्त ते तू म्हणतेस तसं थोडासा आळस झटकला पाहिजे, तो आळस झटकतो मी हल्ली रोज सकाळी सकाळी. आणि लुक लुक हु इज टॉकिंग, मग दिवसभर थोडासा विचार करत 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 4:30 मी शूट करतो आणि 5 वाजता एडिट करून अपलोड करतो. ग्रेट ग्रेट, पण खूपच मजा येते मला. आणि म्हणजे तू जर असं बघितलं ना तर मी म्हणेन की काही यंग कॉमिक्स असतील ज्यांना शिकायचं असेल की लिखाण कसं करायचं किंवा अभिनय कसा करायचा, तर आय थिंक विजयदादाचं जे हे नवीन प्रोजेक्ट आहे इट इज अ ग्रेट स्कूल. कारण जर आपण ब्रेकडाऊन केलं ना ते स्क्रिप्ट, ते खूप सिम्पल सेटअप आणि पंच लाईन अशा दोन गोष्टींमध्ये डिवाइडेड असतं. आणि अभिनय तर काय बघायलाच नको, म्हणजे विजयदा आहेत, मी सगळ्यात ग्रेट आहे, त्या माझ्या नंतर तो आहे, पण करेक्ट आहे करेक्ट आहे, पण असं नाही असं नाही, खूप अमेझिंग टायमिंग आहे विजयदाचं. आणि म्हणजे तो आता इथे आहे म्हणून नाही,
पण आतापर्यंतच्या कॉमेडीच्या माझ्या अख्ख्या जर्नीमध्ये जर कोणी खूप गिविंग आणि खूप असा सेल्फलेस कोऍक्टर म्हटलं ना आपण, तर तो विजयदादा आहे. कारण मी सतीश तारेंसारख्या ग्रेट कॉमेडियन बरोबर पण काम केलंय, पण तरी मी हे म्हणेन की जर मला कोणी विचारलं सतीश तारे का विजयदादा, मी म्हणेन विजयदादा. नाही, आपलं ट्युनिंग चांगलं जुळलं होतं. हो, जुळलं होतं म्हणजे जुळलं आहे. शब्दात पकडत नसते टांगा पलटी घोडे फराळ हे काय काय खटक्यावर बोट काटा किर टांगा पलटी घोडे फराळ कुठे वापरलं होतं आपण आठवत पण नाही आता काय होता तो एक. नाही नाही, मी सांगते तुला, मी बेवडी होते म्हणजे मी तुझी बायको असते आणि मी बेवडी असण्याची ऍक्टिंग करते आणि मी खूप भारी रिहर्सल केली आणि मग टेक मध्ये खूप घाण केली मी. हरकत कधी कधी होत. वेल, असं काही आठवत बसायचं रे आपलं चांगल्या गोष्टी आठवत बसायच्या. हा हो, नाही ठीक आहे, वाईट कधी कधी आठवायला लागतात ना. आता आपल्याला वाटतं की आपण खूप भारी आहोत असं नसतं. तर मला सांग की तुझं पहिलं नाटक जे तू म्हणलास की एकांकिका केलीस, हो, मग तू लिखाणात कसा आलास? हा, तर इंटर कॉलेज सुरू झालं त्याच्यानंतर त्याच वेळेला मी बालनाट्यांमध्ये काम करायला सुरुवात केली होती आणि माझं पहिलं व्यावसायिक नाटकही आलं होतं. तर त्याच्यानंतर जेव्हा कॉलेजमध्ये इंटर कॉलेज कॉम्पिटिशनला एकांकिका स्पर्धांमध्ये एकांकिका करायचं ठरलं तेव्हा आमचा ग्रुप होता झालेला मस्त, जो आतापर्यंत आहे, म्हणजे कालच्या 50व्या एपिसोड मध्ये सुद्धा अख्खा ग्रुप दिसला होता तो. तर आम्ही सगळे एकत्र होतो त्यावेळेला, पण बजेट खूप कमी होतं. अख्ख्या नाटकाचं बजेट 5,000 रुपये वगैरे मिळायचं त्यावेळेला. तर आणि त्यातले काही पैसे अजून मानधन म्हणून लेखकाला द्यायला लागायचे, म्हणजे भरपूर पैसा तिकडे जाणार असं दिसायला लागलं आम्हाला. आपल्यातला कोणतरी लेखक पाहिजे, कोण पाहिजे. तर मग आता विजा काहीतरी लिहू शकेल बहुतेक असं सगळ्यांना उगाच वाटलं. आणि त्यांनी मला घोड्यावर बसवलं किंवा हरभऱ्याच्या झाडावर चढवलं आणि मला लेखक केला. मग आम्ही काय करायचो, आम्ही डिस्कस करायचो एखादा सब्जेक्ट, त्या सब्जेक्ट वरती डिस्कशन करताना टेप रेकॉर्डर लावून ठेवायचो आणि ते सगळं डिस्कशन टेप करायचो. मग तो टेप रेकॉर्डर कागद आणि पेन असं देऊन एका मित्राच्या घरी मला लॉक करून टाकायचे आणि मी सीन लिहायला सुरुवात करायचो. मग मी सीन लिहिला की दार वाजवायचो, अरे सीन लिहून झाला रे, वाचा बघा हा कसा वाटतोय. मग मी त्यांना सीन द्यायचो, ते चांगलाय म्हटले पुढे चालायचो. म्हटले अरे नाही हा घाण आहे की तो फाडून टाकायचा दुसरा लिहायचा. असं करत करत लेखक झाली. म्हणजे ती असं करायचंय का म्हणजे तुझ्यासोबत, म्हणजे मला आता पुण्याला येऊन तुला बंद करायचंय का रूम मध्ये की ली काहीतरी, नाहीतर बाहेर नाही सोडत तुला मी, असं करायचंय का? ते पण ते लिहिण्यासाठी सुद्धा सगळ्यांनी काहीतरी दिलेलं असायचं ना, की एक काय म्हणतात त्याला, एक माहिती दिलेली असायची. ते मी देते येऊन, थांब तुला. तर असं लेखक झालो. पण मग नंतर मजा यायला लागली लेखन करायला, मग चालू केलं लेखन. मग मी अनेक सिरियलचं लिखाण केलं, अनेक नाटकाचं लिखाण केलं, नंतर काही इव्हेंट्सचं लिखाण केलं. शिवाय एकापेक्षा एक नावाचा जो झी टीव्हीवरती कार्यक्रम झाला त्याची 3 पर्व लिहिली, ज्याचं पुष्पश्रोत्री अँकरिंग करायचं आणि अँकरिंग मी लिहायचो. वाव, असा लेखन प्रवास चालू झाला आमचा. ओ, कळलं ना, म्हणजे तुम्हाला जे ऐकतायत त्यांना की तुम्हाला जे वाटतं ना हे ऍक्टर लोक खूप हुशार वगैरे असतात, म्हणजे माझ्यासारखे ऍक्टर जे खूप हुशार असतात त्यांच्या मागे असे लेखक असतात जे लिहित असतात. असं नाही की पुष्कर श्रोत्री ग्रेट नाहीये, ते पण खूप हुशार आहेत, पण पटपट सुचणं, तिकडच्या तिकडे सुचणं, पटपट बोलणं, जसं निलेश साबळे पण आहे तो पण खूप हुशार आहे, तो खूप चांगला होस्ट आहे. पण बरेचदा असे लेखक असतात जे आम्हाला खूप सक्षम बनवत असतात. वाव, मराठी वर्ड दृष्टीत काढली पाहिजे तुझी विजयदादा. बरं, मला सांग एक, म्हणजे असा खूप हा प्रश्न तुला 1000 लोकांनी विचारला असणार की नाटक का टीव्ही किंवा फिल्म, याच्यामधलं तुला जर मी एक ऑप्शन दिलं तर तू काय पिक करशील? नाटक, कारण लाईव्ह परफॉर्मन्स असतो आपला. काय होतं, नाटकात जे काही आपण काम करतो त्याची पावती लगेच आपल्याला ताबडतोब तिथलं तिथे लाफ्टर आला की मिळते, टाळ्या आला की मिळते. सिरियलचं कसं होतं, आज शूटिंग करतो आपण, मग एक
तीन किंवा चार दिवस तो एपिसोड टेलिकास्ट होतो, त्याच्यानंतर कधीतरी आता लोक येतात आणि मग म्हणतात की सिरियल मधलं काम मस्त होतं. ती जरा उशिरा पावती मिळते आणि पिक्चरची तर जास्त उशिरा मिळते, कारण जवळजवळ एक दोन तीन महिने शूटिंग चालतं, कधी कधी एक वर्ष शूटिंग चालतं, मग तो पिक्चर येतो पडद्यावरती, दिसत झळकतो आणि मग तो बघून प्रेक्षक आपल्याला पावती देतात. म्हणजे हे पावती मिळण्याची प्रोसेस खूप लांब आहे सिरियल आणि पिक्चरची, पण नाटकाची कडक तिथे त्वरित तात्काळ तिथे तिथे पावती मिळते आणि तो आनंद जो असतो ना, तो आनंद खूप अवर्णनीय असतो. म्हणजे हा लोक जे कलाकार आहेत त्यांना अशी पावती लगेच मिळणं हे खूप उत्तम असतं आणि तेच पाहिजे असतं. खर तर ते समाधान मिळतं तिथेच, राईट, त्याच्यासाठीच तर कलाकार तयार होतो, लोकांचं मनोरंजन करणं आणि त्यांच्याकडनं ती पावती मिळणं. ह्याच्याकरता आपण झगडत असतो, तोंडाला रंग फासून फिरत असतो. तू इतका फनी आहेस म्हणजे टीव्ही वरती किंवा नाटकांमध्ये, तुझं कॉमेडी टायमिंग इतकं सुंदर आहे, पण फणी वापरतोस का रे तू? फणी 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 वापरते माझ्या बरोबर बाबा, आपण नाही काय करतो डायरेक्ट विस्की, एवढा रिस्की पुष्ट विचार. वाव, अगदी अगदी, आपण खूप कॅन्डिड आहोत, घाबरू नको. आता मी तुला प्रश्न विचारू? हो विचार. या मुलाखती कधीपासून घ्यायला सुरुवात केली? सगळ्यात जास्त कोणाच्या मुलाखत घ्यायला आवडते सांगते तुला. सो बेसिकली काय झालं की मी, तुला माहितीये मी व्हॉइस आर्टिस्ट पण आहे ना, त्यामुळे मी बुक माय शो साठी काही हॉरर स्टोरीज होत्या त्या रेकॉर्ड करायला मी आयबीएम ला यायचे. आयबीएम म्हणजे जे आपले प्रोड्युसर्स आहेत आता. तर एक तर राक्षसाचा आवाज म्हणजे चेटकिणीचा आवाज किंवा कुठला तरी सिडाक्टिव्ह आवाज किंवा लहान मुलाचा आवाज, असं एक काही तीन बेसिक गोष्टी होत्या ज्यात ते मला बोलवायचे. आणि हॉरर स्टोरी मध्ये या तीन बायका असतातच ना, एक सिडक्टिव्ह बाई असतेच वगैरे अशी, आणि असं काहीतरी असतच. सो मला दर स्टोरी मध्ये काहीतरी काम असायचं. आणि जी आमची क्रिएटिव्ह हेड आहे कविता, तर ती मला एकदा म्हणली की तुला पॉडकास्ट करायला आवडेल का? मी म्हंटल हो चालेल. तर ती बोलली मराठीत. म्हंटल कधी केला नाही पण चालेल, आणि तुला माहितीये मी कशी आहे, म्हणजे जे नाही केलं ते आपल्याला करायला आवडतं. तर ती म्हणली काय करशील? म्हंटल गप्पा मारीन. तर बोले कोणाशी? म्हंटल मराठीत इतकी लोक आहे, जे आपल्याला असं वाटतं की मराठी फक्त इंजिनियर डॉक्टर आणि बँकेत काम करणारे असतात, तर असं नाहीये, मराठीत खूप कूल लोक आहेत, त्यामुळे आपण असं करू, कूल मराठी लोकांशी गप्पा मारू. तर ती म्हणली ओके. आणि असं मी डिसेंबरमध्ये, मागच्या डिसेंबरमध्ये 2018 हे ठरवलं. 2019 डिसेंबर जानेवारी 16 पहिला एपिसोड आला आमचा संक्रांतीचा एपिसोड, आणि त्यापासून आतापर्यंत म्हणजे माझे पण झाले 71 तुझा 72nd एपिसोड असेल. तर असं हा एक वर्ष मी मराठीत पॉडकास्ट करते, कळलं का तुला? पावडर ऑफ यू. आणि इंटरव्ह्यू करायला मला सगळ्याच लोकांना करायला आवडतं, कारण एकतर काही लोक जी माझे खूप जवळचे मित्र आणि खूप जीवलग अशी लोक आहेत, जसा तू आहेस, म्हणजे ज्यांच्याशी आपण मस्करी करू शकतो. काही लोक आहेत जी खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात, जसा एक महाडेश्वर नावाचा मुलगा आहे, निखिल महाडेश्वर, जो सायबर क्राईम आणि त्याच्यावरच्या बऱ्याचशा गोष्टींचा त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली, त्याचा पण पॉडकास्ट आहे. मग सई कोराणे नावाची, जिचं पंगत नावाचं पुस्तक आहे, अशी एक शेफ आहे, तिच्यासोबत मजा आली मला. अशी बरीच लोक आहेत, म्हणजे आता सगळ्यांसोबतच मजा आली, असं काहीच नाही, कंटाळा तर आलाच नाही मला त्यामुळे. पण मी असं म्हणेन की तुझ्यासोबत जास्त मजा येते, कारण तू मला प्रश्न विचारलेस ना समोरूनच. पण म्हणजे गुणश्री बोला घ्यायला पाहिजे तुझी. बरं, कमिंग बॅक टू तुझा आता युट्यूब चॅनल चालू झालाय, तर तू तर युट्यूबर आहेस, हो, तर तुझ्या युट्यूबचं नाव काय आहे? विजय पटवर्धन. विजय पटवर्धन. हा, तर आता ज्यांनी कोणी हे ऐकलं असेल त्यांनी प्लीज आधी एक काम करायचं, ऍक्टर तृप्तीला जाऊन सबस्क्राईब करायचं. म्हणजे त्या युट्यूबच्या चॅनलवर तुम्ही गेलात ना की असं चॅनल दिसतं, मग त्याच्यावर एक लाल बटन असतं, त्याला सबस्क्राईब असं लिहिलं असतं, त्यावर सबस्क्राईब केलं तर पैसे लागत नाहीत, ते फुकट असतं, त्यामुळे डायरेक्ट सबस्क्राईब करायचं. आणि एकदा एका माणसाने एकदाच करता येतं. माझी आई बिचारी खूप भाबळी अशी भोळी आहे,
ती म्हणली मी रोज जाऊन सबस्क्राईब करते मग ते अनसबस्क्राईब होतं. म्हटलं आई एकदाच करायचं असतं. तर ऍक्टर तृप्तीला सबस्क्राईब केल्यानंतर विजय पटवर्धन म्हणजे VIJAY PATWARDHAN असं नाव आहे, त्याचा लोगो असा निळ्या रंगाचा व्ही आणि पी असा आहे, त्याला जाऊन परत तेच करायचं, लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबायचं आणि नोटिफिकेशनचं दाबलं तरी चालेल कारण तो रोज तुम्हाला एक नवीन व्हिडिओ देत असतो. असं करायचं. आणि इंस्टाग्रामवर काय सीन रे तुझा? इंस्टाग्रामवर मी थोडासा मागे कारण ते मला पटकन कळत नाही किंवा काय होते मला कळत नाही, पण आता मी आता 2 एपिसोड टाकलेले आहेत, आता आज 3रा एपिसोड टाकेन जे युट्यूबवर टाकले होते ते मला मार्गदर्शन अर्थात तृप्तीजी खामकर यांनी केलं की असं असं करा तुम्हाला जमेल. तर मी आता ते करतोय. युट्यूबला जे एपिसोड आहेत ते मोठे आहेत लेंथनी, तर टायटल सॉन्ग कट करून एक प्लेट लावून मग अख्खा एपिसोड टाकतोय. ते 2 एपिसोड टाकलेत, आज आता 3रा एपिसोड टाकेन. व्हेरी गुड. आणि तुझं इन्स्टा हँडल काय आहे? विजय पटवर्धन. सर सगळीकडे विजय पटवर्धन आहेत, आपण वेगळं कुठं नाव नाही. सोप्प काम असतं आपल्याकडे, सगळं सोप्प. लोकांना लक्षात ठेवायला खूप सोप्प जावं. आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, त्या ब्रेक मध्ये तुम्ही पटकन जाऊन विजय पटवर्धनला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम वरती फॉलो करा, ऍक्टर तृप्तीला फॉलो करा आणि ऍक्टर तृप्तीला सबस्क्राईब करा युट्यूब वरती, कारण सगळं फुकट आहे, आपल्या गोलगप्पा सारखंच आहे, सगळं फुकट आहे आणि खूप एंटरटेनिंग आहे. तर आम्ही घेतोय छोटीशी विश्रांती आणि त्या पलीकडे येऊन आम्ही अजून गप्पा मारणार आहोत स्टँडअप कॉमेडी बद्दल, रायटिंगच्या स्ट्रक्चर बद्दल, ऍक्टिंग बद्दल आणि अजून बऱ्याचशा आमच्या सिक्रेट्स तुम्हाला सांगणार आहोत. तर भेटूया ब्रेकच्या नंतर. बाय बाय. Hey everybody, welcome to another week on the IVM Podcast Network. If you're not following us on social media, please do. We're IVM Podcast on Twitter, Facebook and Instagram. I'd like to thank our sponsors this week, Paytm Money. Do definitely check out our social media accounts. We've been doing some really cool stuff over there. There are a bunch of recommendations from hosts. I think you'll really enjoy the content that we're putting out there. And make sure you don't miss your favorite shows. Cyrus Says has been putting out some great stuff, as is the Prakriti Podcast. All About Policy has been doing some really, really fun stuff. The guys at Football Shootball and Football Twaddle are continuing to release episodes as well, which are really interesting. Pesa Vesa Anupam's been having like guest after guest, just killing it. Pulia Bazi's been doing so well. Postcards from Nowhere. All these shows are really, really doing well and really, really putting out great stuff. Appreciate what the efforts that the hosts are putting in the lockdown. And I hope you guys are enjoying this stuff. And with that, let's continue with your show. Welcome back. आपण घेतली होती छोटीशी विश्रांती आणि त्याच्या पलीकडे आलेलो आहोत. गप्पा मारतोय विजय पटवर्धन सोबत. तुला कसं वाटायचं रे मी जेव्हा चुकून तुला नेहमी विजय देशमुख असं म्हणायचे, तुला काय वाटायचं? काय तुला खाऊ का गिळू असं वाटायचं, पण तू एवढी गोड आहेस, माझी छोटी बहीण आहेस, त्यामुळे मी तुला तुझी ती चूक क्षमा करायचो. दॅट्स सो क्यूट. मला गोड बोलल्याबद्दल थँक्यू. बरं आता आपण बोलूया स्टँडअप कॉमेडीकडे, कारण तू ती करत नसलास तरी स्टार प्रवाहावरती एक टप्पा आउट नावाचा एक शो होता ज्यावर तू मेंटर होतास आणि तू प्रॉबली लिहूनही राहायचास काही काही कॉन्टेंट लोकांना. तर ती जर्नी कशी होती, काय वाटतं त्याच्याबद्दल, तुला तुला आवडेल का स्टँडअप कॉमेडियन व्हायला? ती जर्नी खूप मस्त होती. अनेक चांगले मित्र भेटले आणि चांगले कलाकार भेटले, त्यांच्याकडून खूप काय काय शिकायला मिळालं. पण मी खरं सांगू का, हे हा जॉनरच वेगळा आहे स्टँडअप कॉमेडी. तू पण स्टँडअप कॉमेडी करतेस, तू अफलातून स्टँडअप कॉमेडी करतेस, बघितले मी तुझी बऱ्याच वेळेला, पण ते करणं खूप अवघड आहे. मी कसं आहे ना, मी आर्टिस्ट आहे तो ऍक्शन रिएक्शन वाला आहे. दुसऱ्यांनी काहीतरी बोलल्यावरती त्याच्यावर रिएक्ट होऊन पुढे जाणारा, किंवा मी काय तर बोललो तर समोरच्याची रिएक्शन घेऊन पुढे जाणारा. तुमच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये तुम्ही एकट्यानेच बोलायचं असतं, एकट्यानेच रिएक्ट होऊन पुढे जायचं असतं, लाफ्टर गोळा करायचं असतं, तो कॉन्टेंट काय कसा गोळा करायचा, काय गोळा करायचा, हे सगळं शिकता आलं तिकडे मला. पण मी नाही होऊ शकत नाही असं स्टँडअप कॉमेडियन होऊ शकत नाही असं मला वाटतंय. कदाचित मी तयारी केली तर होऊ शकेन, पण ते खरंच शिवधनुष्य आहे. स्टँडअप कॉमेडी करणारे खरंच अफलातून आहेत सगळे. म्हणजे जॉनी लिव्हर सारखा माणूस त्या कार्यक्रमात समोर होता, तो तर अफलातूनच माणूस. तुम्ही म्हणजे हिप्नोटाईज होता त्या माणसाला बघून, तो जे काही करतो एकटा ते बघून, अरे बाप रे ह्या माणसामध्ये एकच माणूस आहे का अजून आतमध्ये 15-20 माणसं भरलेली आहेत,
असं वाटतं. आणि असा माणूस खरं तर स्टँडअप कॉमेडी करू शकतो असं वाटतं मला. किंवा मग अत्यंत पोकर फेस नाही करणारे, जे चेहराच हलवत आहेत पण त्यांची भाषा किंवा त्यांचे पंचेस इतके सॉलिड असतात की चेहरा ब्लँक ठेवूनही ते पंचेस वसूल करतात. तर मला तो चेहरा ब्लँकही करता येत नाही. आणि अजून जॉनी लिव्हर सरांसारखं अजून काय म्हणतात त्याला तेवढं व्हर्सेटाइल नाहीये असं म्हणेन मी. पण मी एकदा चॅलेंज स्वीकारणार आहे, एकदा करणार आहे. प्लीज 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 कर. कारण जे तू म्हणलास ना आता की जो अगदीच कमी कॉन्फिडन्स तू दाखवतोय स्वतःमध्येच, तर हा खूप अप्रिशिएट करण्यासारखा आहे. कारण ऑफकोर्स स्टँडअप कॉमेडी इज नॉट अ सिम्पल बिझनेस. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं अरे मी काय गुडलकच्या कट्ट्यावर, हा मी गुडलकच्या कट्ट्यावर उभा राहून लोक माझ्यावर लय हसतात आणि मी खूप हसवतो लोकांना तर मी स्टँडअप कॉमेडियन, असं नसतं. जसं विजयदादा आता म्हणला की खूप मेहनत असते त्यात, खूप कॉन्टेंट लिहावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी जे 8 मिनिटांचं एक व्हिडिओ टाकलाय माझ्या युट्यूबवरती, त्यालाच मला 4 वर्ष लागली की ते कॉन्टेंट लिही, त्याचे शोज कर, पुण्यात जा, गोव्यात जा, मुंबईमध्ये वेगवेगळ्या जागी जाऊन ते प्रयोग कर, ते बघ तो जोक कसा चालतोय, त्याच्यावर लोक कशी हसत आहेत, मग त्याच्यात कुठला शब्द कुठे टाकायचा, त्याचं टायमिंग आपल्याला जमतंय का, मग ते टायमिंग जमल्यावर ते असं वाटतंय का की हे रिहर्स्ड आहे का, हे आत्ताच्या आत्ता ही इम्प्रॉम्प्टू बोलली असं वाटतंय, फ्रेश वाटतंय का, असं सगळं करून मग मागच्या वर्षी मी 60 लोकांना तिकीटं विकली. रोज लोकांना मेसेज करून की प्लीज तिकीट विकत घ्या, तिकीट विकत घ्या, असं करून लोकांकडनं तिकीटं विकत घेत घ्यायला लावली त्यांना. मग मी एक 10-13 हजार का 14 हजार रुपये देऊन ते शूट केलं अख्खा माझा 1 तासाचा एपिसोड पूर्ण स्टँडअप. त्याच्यानंतर मी अजून एक 12-13 हजार रुपये देऊन ते 8 मिनिटाचं एडिट केलं. आणि त्यानंतर मी ते कॉन्टेंट युट्यूबवर टाकलं ज्यावर लोक म्हणतात आता नवीन कधी येणार व्हिडिओ. तर वेल अजून 4 वर्षांनी हे माझं उत्तर आहे. नाही 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 आता तू लवकर 4 महिन्यात कशी राहता, आता तुला जमायला लागलं ते. थँक्स थँक्स. आणि मग आता तुझ्याकडनं लिहून घेणार आणि आपण स्केचेस करू. हा मी तेच सांगत होतो. आणि जर का मी मदतीला आलो तर आपण लवकरात लवकर काहीतरी चांगलं करूया एकत्र येऊन. बघ म्हणजे आळशी माणसांना काही जमतंय का. झटकला मी आळस, झटकला हात, झटकला आळस. वा 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 वा, आजचाच तो दिवस, हाच तो सोनियाचा दिवस आज. करेक्ट ना? करेक्ट आहे. मराठी हळूहळू सुधारत चाललेलं आहे. हो ना, ते तुझीच कृपा आहे रे, असू दे. बरं मला सांग, जसं तू आता म्हणलास की तू एक टप्पा आउट मध्ये बऱ्याच लोकांना जवळून पाहिलंस, कॉमिक स्टँडअप कॉमेडियन्सना पाहिलंस, तर जे आता नवीन होतकरू कॉमिक्स आहेत ज्यांच्यासाठी, ज्यांना आपण, मी सतत सांगत असते की स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे, जोक्स लिहिणं इम्पॉर्टंट आहे, तर असं तू काही नवीन स्ट्रक्चर शिकलास का की कसं लिहितात ते स्टँडअप, त्याच्या पंचलाईन पर्यंत कसं येतात, असं काही तुझ्याकडे आहे का नोट्स फॉर अपकमिंग कॉमिक्स? नोट्स असं काही नाही, पण मी खरंच असं सांगेन की तुम्ही ऑब्झर्वेशन वाढवा तुमचं. आजूबाजूला अनेक विनोदी किस्से घडत असतात, अनेक विनोदी माणसं आपल्या समोर जात असतात, त्यांना कॅप्चर करत राहा. अरे हा माणूस एकदम काय काहीतरी एक विचित्र हालचाल करत चाललेला आहे, ह्याच्याकडे बघा. मग ते कॅरेक्टर कुठेतरी आपल्याला वापरता येतं, किंवा त्याच्या बोलण्याची स्टाईल आपल्याला आवडते, किंवा ती त्याच्यात काहीतरी हसू येत असतं, मग ती तो कसं बोलतोय आणि कसे लाफ्टर येत आहेत ते बघा. ऑब्झर्वेशन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यातनं आपण मोठे होऊ शकतो, किंवा आपण त्याच्यातनं नवीन कॉन्टेंट निर्माण करू शकतो, किंवा आपल्या आयुष्यात एखादी घटना घडलेली आहे त्या घटनेवरती आपल्याला काहीतरी सोल्युशन काढायचं आहे, ते कसं आपण विनोदी पद्धतीने सोल्युशन काढू शकतोय ह्याचा विचार करत करत मुद्दे सापडत जातात. ते मुद्दे सापडल्यानंतर एक पंचलाईन सापडते, त्या पंचलाईन वरती अजून 3 पंचलाईन काढायच्या, त्याला रूल ऑफ 3 म्हणतात तुमच्या भाषेत तसं मला वाटतं. बरोबर? करेक्ट. बरोबर. एक साधारण पंच असतो, दुसरा चांगला असतो, आणि तिसरा असतो तो बंपर असतो. का थोडस उलट बोलतोय मी, मधला बंपर असतो असं काहीतरी. नाही बरोबर बरोबर. नाही नाही, शेवटचा 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 जो फ्लिप असतो बेसिकली,
तर अशा पद्धती खर तर मी पण शिकतोच आहे अजून, त्यामुळे मी लोकांना सांगून अरे हे असं करा तुम्ही यशस्वी व्हाल, असं शक्यच नाही, आपण डिस्कस करू आणि मग आपण सगळे एकदम यशस्वी होऊयात. ऑफकोर्स ऑफकोर्स. तर जर कोणाला खरंच कॉमेडी ट्राय करायचं असेल, स्टँडअप कॉमेडी, तर ऑफकोर्स भाडीपा पण बरेचसे कार्यक्रम करत असतं. भाडीपाचे पण जसा सारंगचा आपला एपिसोड झाला, त्यात त्यांनी ईमेल आयडी दिला होता जिथे तुम्ही स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवू शकता. पण जर तुम्ही लिहायला बसलात आणि जर तुम्हाला काही अडचण आली, तर मला गॅरंटी आहे की तुम्ही विजयदादाला जर डीएम केलं इंस्टाग्रामवरती कि मी हे असं असं लिहिलंय तुला ह्याच्याबद्दल काय वाटतं, तर तो नक्कीच तुम्हाला त्याच्यावर काहीतरी गायडन्स देईल. ह्याच्याबद्दल मी गॅरंटी देते तुम्हाला. पण त्यासाठी त्याला फॉलो करा. गायडन्स असं नाही, पण मी पंचवीस तरी देऊ शकेन नक्कीच. डेफिनेटली. हा म्हणजे यू ऑलवेज नीड अ बाउन्सिंग बोर्ड ना, की हे बा मी हे लिहिलंय. बरेचदा मी तुझ्याशी बोलल्यावरच मला माझा जोक कळतो की अरे हा हा हे होऊ शकतंय, असंही होतं बरेचदा. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो येस यू कॅन डू दॅट. पण या सो बेसिकली जर्नी ऑफ द जोक इज दॅट. मला सांग तू कधी फिल्म लिहिणार आहेस का इन द नियर फ्युचर? हो लिहिणार मी, आता चौथी फिल्म लिहायची मला आता विचार करतोय मनात. लिही ना माझ्यासाठी काहीतरी. तुझ्या एक असते वेडी मुलगी, एक असते व्यापार, एक असते लहान मुलगी आणि एक असते सिडक्टी आवाज काढणारी अशी. कसं कळलं तुला हे? ओ माय गॉड, ओ डॅम. खरंच पण मला असं एक वेबसिरीज लिहायची आहे माझ्या स्वतःसाठी. जी सकाळी एक कामवाली बाई असते आणि रात्री ती सिरियल किलर होते. सो विजयदादा लिहिलंच माझ्यासाठी फिल्म आणि वेबसिरीज. मी त्याला, मला कळलेलं आहे त्याला बंद करायचं एका रूम मध्ये ठेवायचं लिही. पण मला एक सांग की आपण ठाम मराठी लोक आहोत, असे हाडाचे मराठी आहोत आपण, तर जे मराठी आई बाबा असतात ना, ते युजली आपण असं काहीतरी एक करिअर ऑप्शन उचलल्यावर आपल्याला लय धू धुतात आणि खूप त्रास देतात. तसं तुला घरून कधी त्रास झाला होता का त्यांनी तुला सपोर्ट केलं की हा बाबा तुला काय करायचं ते कर असं? नाही, मला अजिबात काहीही त्रास झाला नाही, उलट माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला, प्रत्येक वेळेला सपोर्ट केला. आणि दुसरी गोष्ट अशी होती किंवा ते माझं लक असेल कदाचित, मी या फील्डमध्ये आलो, पहिल्यांदा एकांकिका स्पर्धेत काम केलं आणि त्याच्यानंतर एक दोन महिन्यात मला पहिलं कमर्शियल नाटक मिळालं, त्यामुळे माझं इन्कम सुरू झालं होतं. त्यामुळे मुलगा मार्गी लागला असं समजले घ्यायचे आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला प्रत्येक वेळेला. लग्नानंतर सुद्धा माझ्या बायकोनी प्रचंड सपोर्ट केला. मध्ये नंतर मुलगी झाली, मुलगी झाल्यानंतर मग प्रश्न पडला होता की आता काय करायचं, एक फिक्स इन्कम कोणाचा तरी पाहिजे, कारण त्यावेळेला वृषाली पण काम करत होती नाटकांमध्ये माझी बायको. तर मग ठरलं की फिक्स इन्कम पाहिजे, फिक्स इन्कम असल्याशिवाय आपला संसार चालणार नाही, आता एक मुलगी पदरात पडलेली आपल्याकडे. मग वृषालीने तिचं काम बंद केलं, नोकरी करायला सुरुवात केली आणि ती म्हणली तू बिंदास तू ह्या फील्डमध्ये काम कर, घर सांभाळ मी बघते काय करायचं ते. त्यामुळे तिने पण मला सपोर्ट केला, त्यामुळे मला प्रत्येकाने सपोर्ट केला, कोणी विरोध केलाच नाही. त्या सपोर्टमुळे माझी गाडी जोरात पळतीये. मध्ये आता हे दोन महिने थांबलेली आहे ह्या कोरोनामुळे, पण हरकत नाही, रडत नाही बसायचं. आपलं ओव्हरऑलिंग राहिलं होतं, ते आता ओव्हरऑलिंग करणं चालू आहे आणि ते ओव्हरऑलिंग झाल्यानंतर परत गाडी जोरात पळायला लागेल. कारण काय रडण्यात पॉईंट नाही, एक्झॅक्टली रडण्यात पॉईंट नाही आहे. आपण हसत राहिलं पाहिजे, आपण हसलो तर आजूबाजूचे हसतात आणि काय बाकीचं सगळं वातावरण पण तसंच प्रफुल्लित राहतं. त्यामुळे आपण हसत राहायचं, लोकांना हसवत राहायचं. ये हसत राहा, बिंदास हसा, असा त्याचा शो आहे, तो प्लीज बघत राहा. सो आपण जवळपास शेवटाला पोहोचलोय. तर बेसिकली माझा प्रश्न हा आहे की तू खूप लकी होतास की तुला काम चालू झाल्याच नवीन कमर्शियल नाटक मिळालं आणि पैसे चालू झाले यायला. पण असं युजली होत नसतं. पण आणि अभिनय क्षेत्र असं आहे की तुम्हाला खूप पेशन्स लागतं आणि खूप मेहनत लागते आणि असं सगळंच लागतं. तशी जी काही नवीन लोक आहेत ज्यांना लेखक व्हायचं असेल किंवा डिरेक्टर व्हायचं असेल, ऍक्टर व्हायचं असेल, जे काहीतरी स्वतःचेच व्हिडिओ बनवत असतील तुझ्यासारखे आता युट्यूबवरती, त्यांच्यासाठी तू काय ऍडवाइस देशील? ऍडवाइस एवढंच देईन की तुझ्या काम कुठे ठरतो, तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अशा गोष्टी घडत असतात की त्या गोष्टींचा संदर्भ घेऊन
आपण एक चांगली निर्मिती करू शकतो, विनोद निर्मिती करू शकतो. त्यामुळे आणि कधी काम नसेल, काही काम मिळत नाहीये, तर खचून जाऊ नका. खचून गेला डोक्यात वेगवेगळी चक्र सुरू झाली की तुमची क्रिएटिव्हिटी मरते आणि तुम्ही काहीच काम करू शकत नाही. मग त्यामुळे आनंदी राहा. लोक नावं ठेवतात का, ठेवू देत नाव काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा माणूस वर चाललेला असतो, वर चाललेला असतो, तेव्हा लोक नावं ठेवतातच. किंवा असं म्हणूया की झाड फळांनी बहरलेलं असतं, त्या झाडालाच लोक दगड मारतात. नाहीतर कुठेतरी वाळकं झाड उभं आहे आणि त्याला लोक दगड मारतात असं होत नाही की नाही. म्हणजेच आपण चांगले आहोत असं समजा आणि तसंच समजून पुढे जात राहा. खचून जाऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यातला माणूस जागा ठेवा. माणुसकी जी माणुसकी आहे ती माणुसकी जपून ठेवा तुमच्याकडे. आणि अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दिलेली वेळ पाळा. कमिटमेंट, तुम्ही तुमच्या कमिटमेंटसाठी लोक तुम्हाला काम देतात किंवा तुमच्या जवळ येतात हे लक्षात ठेवा. हा अनुभव माझा आहे. मी कमिटमेंट पाळतो असं जेव्हा कळलं तेव्हा मला एक हातातनं गेलेला पिक्चर परत मिळाला होता. वाव. हा, तेव्हा कमिटमेंट पाळा, माणुसकीनं वागा. माणुसकी कुठली की रे? तुझ्याकडे नाही, तुझ्याकडे भूतोसकी आहे. अरे माझ्याकडे ग्रॉटस्की पण आहे. माझ्याकडे स्थानस्वस्की पण आहे. बापरे. वेल, बिफोर वी फिनिश द एपिसोड, मला सांग काही नवीन वाचलंयस का जे तू रेकमेंड करशील, किंवा काही पाहिलंयस का जे लोकांना सांगशील की हे बघा आवर्जून. 15 ऑगस्ट नावाची फिल्म आता बघितली नेटफ्लिक्स वरती. अत्यंत उत्तम फिल्म आहे. एका दिवसात घडणारी घटना आहे ती. पण ती फिल्म आपल्याला 2 तास कसे गेले कळून पण देत नाही, इतकी मस्त फिल्म आहे ती. नक्की बघा. मला आवडली आहे. तुम्हाला आवडेल नाही आवडेल मला माहित नाही, पण मला आवडली म्हणून तरी बघा तुम्ही, नक्कीच आवडेल तुम्हाला. मी सांगते की हसा बिंदास तसाचे 50 एपिसोड आहेत युट्यूब वरती. yes. आणि तुम्ही ऐकेपर्यंत ते 54 झाले असतील बुधवार पर्यंत. त्यामुळे प्लीज बघा आणि प्लीज मी दादाला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कारण खूप मजेदार गोष्टी अजून येणार आहेत. मी आणि विजय दादा काहीतरी नवीन करणार आहोत, त्यामुळे प्लीज आम्हाला फॉलो करत राहा. शेवटची गोष्ट आपण संपवायच्या आधी एपिसोड, माझे जे पाहुणे असतात ना ते माझ्या लिसनर्ससाठी एक मराठी शब्द आमच्या वोकॅबलरीमध्ये ऍड करतात. म्हणजे तू तुला फॅसिनेटिंग वाटत असेल किंवा एखादा तुझा लाडका मराठी शब्द असेल किंवा अरे हा कसा गमतीशीर शब्द आहे असा कुठलाही एक मराठी शब्द आम्हाला डोनेट कर आज. तत्सम. तत्सम. याच्यावरती किस्सा आहे. हा, याच्यावरती किस्सा आहे म्हणून मी तत्सम हा शब्द दिलेला आहे तुम्हाला. तत्सम म्हणजे त्याप्रमाणे, त्यासारखा. तर एक सिरियल होती, त्या सिरियलमधली सगळी पात्र ट्रीपला जातात आणि ट्रीपला जाऊन काय करणार असं डिस्कशन चाललं होतं चॅनल बरोबर. तर आमचे लेखक आणि मी, आम्ही दोघेही होतो त्यांच्या तिकडे त्या चर्चेत. तर असं सांगितलं की सगळी पात्र जातात महाबळेश्वरला आणि मग तिथे जुने पद्धतीचे खेळ खेळतात, म्हणजे लगोरी, टिपऱ्या, दगडका माती असे तत्सम खेळ खेळतात आणि मनोरंजन करतात असं बोललो आम्ही. कळलं? दगडका माती, लगोरी, टिपऱ्या, तत्सम खेळ खेळतात. तर ती जी चॅनलची ईपी होती ती म्हटली की वा वा सर मला माहिती आहे सगळं, म्हणजे टिपऱ्या माहिती आहे मला, लगोरी माहिती आहे, पण हा तत्सम हा कुठला खेळ आहे हा मला माहित नाही, खेळ कुठला आहे. ओके. वा वा वा, माहिती माझ्यासारखी असणार कोणतरी. तर तत्सम हा शब्द मराठी आहे. तर तत्सम. तत्सम. वाव, ये म्हणजे समथिंग लाईक दॅट असा त्याचा अर्थ. ये, सो थँक्यू विजय दादा की तू आमच्यासोबत हा दुपारचा वेळ घालवलास, आपण हे रेकॉर्डिंग केलं. आणि लोकांना माहिती नसेल पण आम्ही या 40 मिनिटाच्या एपिसोडसाठी 1.5 तास घालवत असतो, कारण आमचं इंटरनेट जात असतं, येत असतं, खडखड खडखड होत असते. त्यामुळे आय एम सॉरी जर
हाँ, तर आमचा क्वालिटी तितकी सुपीरियर नाहीये जशी आम्ही जर एका स्टुडिओमध्ये केली असती तर. पण मला खूप बरं वाटतं की मी दर बुधवारी एक गोलगप्पाचा एपिसोड तुमच्यापर्यंत पोचवते आणि तुम्ही तो खूप प्रेमाने ऐकता आणि मला त्याचे प्रतिसाद पाठवता. त्यामुळे खूप खूप थँक्यू मला तुम्ही इतकं सपोर्ट केल्यासाठी. आणि विजय दादाला थँक्यू, कारण त्यांनी रविवारचा जो दुपारचा वेळ आहे तो मला दुपारचा दिलेला आणि आहे मुख्य म्हणजे न आई, झोपता. हा 1 ते 4 तुम्ही पुणेकराला फोन केला, 1 ते 4 च्या दरम्यान आणि पुणेकरांनी फोन घेतला. एका पुणेकराला मी दुपारी जाग ठेवलंय आणि कामाला लावलंय, ह्याच्याबद्दल माझं अभिनंदन करतेय मी. नाही, कारण पुणेकर कधी झोपत नाहीत, सतत कामं तर करत असतात, हे दाखवायचं होतं मला, म्हणून मी आता दुपारी आलो. ऑफकोर्स ऑफकोर्स. ओ सो मॉडेस्ट. ओ वेल, बट खूप खूप थँक्यू, तू आमच्या थँक्यू. एपिसोड वरती आलास. आणि मला हीच मजा वाटते या क्वारंटीनची की कसं, नाहीतर तू शूटिंग मध्ये असतास आणि मी स्टुडिओ मध्ये असते हो. आणि तू कधीच आमच्या स्टुडिओला पोचला नसतास. तर हे आपल्याला करता आलंय इंटरनेटमुळे आणि या क्वारंटीनमुळे. आणि या क्वारंटीनमुळे तुझे इतके एपिसोड आम्हाला बघायला मिळाले ज्यातनं खूप शिकायला सुद्धा मिळतं, फक्तच मज्जा थँक्यू नाही. तर थँक्यू. त्यासाठी थँक्यू. प्लीज आमच्या सगळ्यांकडनं वृषाली, पौरवी, राजेश कोलन, त्याचा भाऊ यस योगेशला योगेश, आणि तुमच्या अख्ख्या टीमला, बेसिकली कॉपर कॉइनच्या अख्ख्या टीमला खूप खूप थँक्यू थँक्यू. थँक्यू. तर प्लीज त्यांचे एपिसोड बघा. आमच्या आयव्हीएमचे अजून बरेचसे पॉडकास्ट आहेत, त्यांना ऐका. आणि मी पुढच्या बुधवारी येईनच, त्यामुळे माझी वाट बघा. आणि त्याच्या आधी पुढच्या म्हणजे येत्या शनिवारच्या पुढच्या शनिवारी म्हणजे 6 जूनला मी आणि सारंग साठे संध्याकाळी 10 वाजता इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणजे 10:30 USA स्टँडर्ड टाइम आणि समवेअर इन दी आफ्टरनून फॉर युरोप स्टँडर्ड टाइम, त्याची सगळी माहिती माझ्या इंस्टाग्राम वरती आहे किंवा पॅराशेअरच्या वरती आहे. तर तिकडे जा आणि तुमची तिकीट बुक करा आणि आमच्या शोची वाट बघा तोपर्यंत. आणि पुढच्या बुधवारी मी येतेच आहे. सो बाय बाय बाय. बाय 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 बाय. बेटा, डिड यू नो 79% ऑफ ऑल साइंटिस्ट इन नासा आर इंडियन ओनली. देखो, इंडिया में टैक्स सिर्फ मिडिल क्लास भरती है. एवरीवन इज जस्ट एंजॉयिंग फ्री यार. आजकल के यंगस्टर्स आर ओनली इंटरेस्टेड इन पार्टिंग एंड एंजॉयिंग. उनको देश की पड़ी ही नहीं है. बेटा, तुम बस शादी कर लो, उसके बाद तो यू कैन एंजॉय लाइफ लाइक एनीथिंग. आई विल टेल यू व्हाट दिस कंट्री नीड्स. दिस कंट्री नीड्स 15 इयर्स ऑफ डिक्टेटरशिप. दैट इज द ओनली वे टू बिकम अ सुपर पावर. सी द चाइनीज, हाउ मच दे हैव प्रोग्रेस. सुनो, तुमने ये व्हाट्सएप फॉरवर्ड देखा? So what's common between all of these statements? They're all absolutely rubbish. Fake WhatsApp forwards that spread like wildfire. And statements that defy any logic. They are here to debunk them all. Way of family WhatsApp groups, worst nightmare. Where what happens when you read a book. Basically, we are just a bunch of guys who want to cut through the bullshit of everyone saying this, how it won't be true. So that the next time someone confidently squeezes out some WhatsApp or Twitter BS, you can look them dead in the eye and go, Uncle, please sit. So join me, Joel. And me, Tushar. Every Mondays for a fresh new episode of Uncle, Please Sit. Hi guys, this is Ayushi. And I am Ritasha. And welcome to Agla Station Adulthood. It's a fun podcast we've got going on and we'd love for you to tune in and enjoy with us. Join us as we stop at various stations and discuss different topics that seem to be bothering us and hopefully dating, you as relationships, well. Relationships, beauty, just being an adult, lots of different things. We don't have a great grip on it, but we've done okay so far. Catch Agla Station Adulthood every Thursday on the IVM app, the IVM website, or wherever else you get your podcasts.